शिव के सगळे सद्गुरु एक सारखेच असतात, गुरु तत्व हे एकच असतं, या भक्तीची अधिक माहिती स्वामीजी आपल्याला देते. माझ्या
आणि तो माझ्या गावापर्यंत जाय. जर खरोखर तू माझं करून समजू शकला असता, तर तू ओळखू शकला असता की प्रत्येक मदत करण्याला परमेश्वरच आहे, परमेश्वराचं माध्यमच आहे, आणि त्या माध्यमातून परमेश्वर आमचं मदत करतो. चालेल तात्पर्य तुम्ही जेव्हा देवाची आरवणी करता, देवासाठी प्रार्थना करता, देवा मदत कर मदत कर, पण त्या वेळेला देव मदत करत असतो, पण ती मदत तुम्ही त्या वेळेस विचारत नाही. ती विचारण्याची आवश्यकता आहे आणि मदत ज्या माध्यमातून देव करत असतो ती माध्यम गुरु आहे. म्हणजे गुरु म्हणजे आपला आत्मा, आपला आत्माच आपला गुरु आहे. तोच आपलं चांगलं काय नवीन काय याची जाणीव आपल्याला करून देत असतो. फक्त त्यात आत्मानंद आणण्याची आवश्यकता असते आणि आत्मानंदात जे असतात निवडून असतात मग्न असतात परमेश्वर त्यांना माध्यम करत असतो, माध्यम बनवत असतो. आज त्या आत्मानंदाची अत्याधिक आवश्यकता आहे. आज आत्मानंद मिळवण्यासाठी काही लोक मंदिरांचे उघडले घेऊन असतात, काही ठिकाणी घेऊन त्यांना काही आनंद मिळत असतो. काही लोक त्याच्यासाठी तीर्थक्षेत्रावर जातात आणि तीर्थक्षेत्रावर गेल्यानंतर तिथे त्यांना तो आनंद क्षणभर मिळतो, काही काळ मिळतो. त्याच्यानंतर त्याच आनंदाला मिळण्यासाठी काही लोक शनिवार रविवार एखाद्या निसर्ग काही जातात, निसर्गमध्ये जातात आणि तिथे त्यांना प्रकृतीच्या सानिध्यामध्ये क्षणभर का होईना तो आनंद मिळत असतात. हा सगळा क्षणभर आनंद आहे, पण शाश्वत नाही. कारण हा दुसऱ्यापासून घेतलेला आहे, तुम्ही निर्माण केलेला नाही. आणि आज याच आनंदाची खूप आवश्यकता आहे, खूप गरज आहे. पण हाच आनंद मिळवणं प्रत्येक माणसाचं लक्ष आहे आणि त्या मिळण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. दुसरं हा आत्मानंद मिळवण्यासाठी लोक निर्णय प्रयास करतात, निर्णय प्रयत्न करतात. आणि आज एका धर्माची किंवा एका देशाची गोष्ट नाही करत आहे, एक जगमान्य एक शिका येते, जगमान्य एक कंप्लेंट आहे की आजच्या पिढीचा या अध्यात्मावरनं विश्वास संपलेला आहे. आजच्या पिढीची बौद्धिक विकास पण झालेला आहे, आत्मिक विकास तसाच्या तसाच आहे. त्याचं कारण प्रत्येक पिता आपल्या मुलाला समजवण्यासाठी प्रयत्नशील असतो, प्रयत्न करत असतो. पण आवश्यक आहे की तो पिता त्या मुलापेक्षा असं जास्त बुद्धिमान असला पाहिजे. प्रत्येक पिताने आपल्या मुलाला समजवताना आपलं लहानपण आठवलं पाहिजे. समजा तुम्ही तुमच्या 12 वर्षाच्या मुलाला समजवत आहे, तर तुम्ही आठवा की तुम्ही 12 वर्षाचे होते तर तेवढी तुम्हाला आत्ता होती का, जेवढी तुमच्या मुलाला आहे. तर तुम्हाला खरोखर जाणीव होईल की त्याला जेवढं ज्ञान आहे, त्याला जेवढी माहिती आहे, त्याला जेवढी उपकरणांचा वापर करता येतो, तेवढं 12 वर्षाचा असताना आपल्याला करता येत नव्हता. म्हणजे बुद्धीचा विकास पिढी दर पिढी होत चालला आहे. पण आवश्यकता आहे आत्मिक विकासाची. पण आत्मिक विकास जर नाही झाला
तर एक असंतुलित विकास कडे आमची पिढी जात आहे. म्हणून आवश्यक आहे की त्यांच्या आत्मिक विकास पाहिजेची पण आवश्यकता आहे. आज आम्ही त्यांना जे आध्यात्मिक ज्ञान देऊन राहिले, जे आत्मिक ज्ञान देऊन राहिले, ते सगळं ज्ञान पुस्तकी आहे. आम्हाला त्याची काहीच अनुभूती नाही. त्याच्यामुळे पुस्तकी ज्ञान हजारो वर्ष जुनी आहे, पुस्तकाची भाषा हजारो वर्ष जुनी आहे आणि आजची पिढी नवीन आहे. पहा, जिवंत पिढीला ज्ञान देण्यासाठी जिवंत ज्ञानाची आवश्यकता आहे. जिवंत पिढीला जर आम्ही एक निर्जीव ज्ञान देण्याचा प्रयत्न करू, पुस्तकी ज्ञान देण्याचा प्रयत्न करू, तर त्यांनी होऊ शकतं की आम्ही त्यांना प्रभावित करू शकतो, पण त्या पिढीला समजवू शकत नाही. आणि जर समजवण्याची आवश्यकता आहे तर आम्हाला अनुभूतीचं ज्ञान त्यांना द्यावं लागेल. आणि ते ज्ञान तिच्याजवळ नाही, त्याच्यामुळे तिथं ते देऊ शकत नाही. माझा आत्ता लंडनमध्ये थिऑसॉफिकल सोसायटीमध्ये कार्यक्रम झाला. ते सगळे विद्वान ग्रस्त होते, विद्वान लोक होते. खूप ग्रंथ, खूप पुस्तकं त्यांनी आपल्या आयुष्यात वाचलेली होती. त्याच्यानंतरही पुन्हा त्यांची तीच कंप्लेंट होती की आमच्या इंग्लंडची पिढी अध्यात्मापासून दूर आहे, म्युच्युअल प्रोग्रेसमध्ये त्यांची इंटरेस्ट नाही आहे, त्यांची रुची नाही आहे. तुम्ही त्यांना सांगितलं आवश्यक आहे की पुस्तकी ज्ञान करून त्यांना काही अनुभूतीचं ज्ञान करावा, कारण पुस्तकी ज्ञान पूर्ण नाही आहे, संपूर्ण नाही आहे. आजची पिढी कधीच्या बरोबर प्रॅक्टिकलची पण आवश्यकता ठेवते, तर जोपर्यंत प्रॅक्टिकल त्याच्याबरोबर होत नाही तोपर्यंत त्यांना ते संपूर्ण समजू शकत नाही. त्यांना समजलं, जसं एक शेतकरी आहे, तो शेतकरी आपल्या शेतामध्ये खूप चांगलं नांगरतो, खूप चांगलं वगरतो आणि खूप छान मेहनत करून रोज पाणी तिथे घालतो, रोज खत टाकतो आणि त्या शेतामध्ये तो कल्पना करतोय की मोठा आंब्याचा वृक्ष निर्माण झाला पाहिजे. आणि आंब्याचा वृक्ष निर्माण होण्यासाठी सगळे प्रयत्न करू राहिले. चांगली खतं देतोय, चांगली पाणी देतोय, सगळे प्रयास करतोय, तरी तिथे आंब्याचा वृक्षाचा निर्माण होत नाही. नंतर तो काय करतो, एक ग्रंथालयातला एक ग्रंथ आणतो, त्या ग्रंथाचं वाचन करतो. त्या ग्रंथामध्ये दिलं असतं आंबा पिवळ्या रंगाचा असतो, आंब्याची टेस्ट कशी असते, आंब्याची पानं कशी असतात, आंब्याचं झाड कसं असतं, सगळं पूर्ण संपूर्ण आंब्याचं वर्णन त्या ग्रंथात केलेलं असतं. त्या ग्रंथाचं तिथे पठन केल्यानंतर सुद्धा तिथे आंबाचा वृक्ष उगत नाही. नंतर तो एका प्रिंटरचा आणतो, तो प्रिंटर तिथे खूप चांगलं एक आंब्याचं वृक्षाचं तिथं ते निर्माण करतो. त्याला म्हणजे आंबेही लागलेले असतात, पण एवढं झालेलं असतं तिथे आंब्याचं झाड उगत नाही. तिथला एक शेतकरी हा सगळा तमाशा पाहत असतो. तो येऊन त्या शेतकऱ्याला म्हणतो, अरे वेड्या, जोपर्यंत आंब्याचं बीज तिथे तू पेरत नाही तोपर्यंत आंब्याचा वृक्ष तिथे कधी उगू शकतो का? आणि आंब्याचं पान टाकून आंब्याचा वृक्ष उगू शकत नाही, आंब्याची फांदी टाकून आंब्याचा वृक्ष उगू शकत नाही, एक कच्ची कैरी टाकून आंब्याचा वृक्ष उगू शकत नाही. जोपर्यंत एक परिपक्व आंब्याचं बीज तिथे तू रोपीत नाही तोपर्यंत आंब्याचं झाड तिथे निर्माण होऊ शकत नाही. पण ही गोष्ट तुम्हाला सुद्धा कळेल की बिना बीजचं आंब्याचा वृक्ष निर्माण होऊ शकत नाही. पण मग असं अध्यात्मकामध्ये काही करत नाही, नुसती पुस्तकं वाचून माळा करून मंदिरात जाऊन तुमच्यामध्ये कधीही स्पिरिच्युअली प्रोग्रेस, आध्यात्मिक प्रोग्रेस होऊ शकत नाही. पण जोपर्यंत एक परिपक्व आंब्याचं बीज तुमच्या शेतात पेरलं जात नाही तोपर्यंत आंब्याचा वृक्ष निर्माण होऊ शकत नाही. ही गोष्ट मिळाली की नंतर तुम्ही साधना करून, नंतर तुम्ही ध्यान करून त्या आंब्याला पाणी देऊन त्या आंब्याचा वृक्ष निर्माण करू शकता. पण भिंतीची आवश्यकता आहे. दुसरं मी त्यांना सांगितलं की जसं तुम्ही चित्रामध्ये गाईचं चित्र पाहता, गाईचं चित्र पाहिल्यानंतर तुम्हाला कळतं की गाय चार पायाची आहे, गाईला दोन शिंग आहेत, गाईला एक शेपटी आहे. म्हणजे गाईचं संपूर्ण वर्णन
तुम्ही चित्र पाहून करू शकता, पण तुम्ही किती इच्छा केली तरी चित्राची गाय तुम्हाला दूध देऊ शकत नाही। हे इतकं सत्य आहे, इतकं सत्य आहे, जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये कोणी जिवंत सद्गुरू येत नाही तो आपल्या साधनेच्या शक्तीचा अंश तुमच्यामध्ये प्रस्थापित करत नाही तोपर्यंत दूध प्यायला घेऊ शकत नाही। तर त्या बंद सोसायटीमध्ये सगळे पुस्तकी ज्ञान होते, पुस्तकी ज्ञान होतं, त्यांनाही सांगितलं जोपर्यंत तुम्हाला जिवंत गुरु मिळू शकत नाही, जिवंत अनुभूती होऊ शकत नाही तोपर्यंत हे सगळं संभवत नाही। आणि सद्गुरु गुरुतत्व हे सगळे खूप पुढचे विषय आहेत, हे सर्व विषय फार गहन आहेत आणि या विषयांना समजण्याच्या आधी आपल्याला आपल्या धारणा, आपल्याला आपले विचार अधिक स्पष्ट व्हायला हवे। जोपर्यंत त्या धारणा स्पष्ट होत नाही तोपर्यंत ती अनुभूतीची प्रक्रिया सुरूच होऊ शकत नाही। म्हणून आता मी तुम्हाला क्रमबद्ध तरीकेने एक एक विषय मांडून पाहिलाय। या अध्यात्मिकच्या बाबतीत गोष्ट करायची आणि सर्वत्र ज्या गोष्टीसाठी विचार केला जातो ती गोष्ट म्हणजे देव। सगळ्यात पहिले देवाच्या बद्दलची आपली धारणा स्पष्ट झाली पाहिजे, परमात्म्याच्या बद्दलची आपली धारणा स्पष्ट झाली पाहिजे। ती झाल्यानंतर मग आपल्याला गुरुतत्व समजू शकतं, सद्गुरु समजू शकतो, ध्यान समजू शकतं, सगळं नंतर समजू शकतं। आधी ती मुख्य गोष्ट आपल्याला एकदम स्पष्ट कळली पाहिजे, एकदम क्लिअर कळली पाहिजे। पहिली गोष्ट, काही लोक म्हणतात देवानी या जगाचा निर्माण केलेला आहे, याचा अर्थ जसं कुंभार एक मडकं बनवून बाजूला बसतो आणि मडक्याकडे पाहतो तशी तुम्ही कल्पना करताय की परमेश्वराने या विश्वाचं निर्माण केलेलं आहे आणि तो बाजूला बसलाय आणि विश्व पाहून राहिला, ही तुमची एक चुकीची कल्पना आहे। परमेश्वर हे विश्व निर्माण केलेलं नाही, परमेश्वर या विश्वातच समाहित झालेला आहे। विश्वाच्या प्रत्येक कणाकणामध्ये परमेश्वर आहे, विश्व चेतन आहे, त्यांचे चेतनाला आम्ही परमात्मा म्हणू शकतो। परमात्मा निराळा नाही, हे जग निर्माण करून तो निराळा बसलेला नाही, तो या जगामध्ये प्रत्येक कणाकणामध्ये परमेश्वर बसलेला आहे, प्रत्येक कणाकणामध्ये परमेश्वराची शक्ती बसलेली आहे, जी विश्व चेतन आहे, त्या विश्व चेतनेला आम्ही परमात्मा म्हणू शकतो प्रत्येक ठिकाणी। दुसरं, परमात्माने सर्वांना निर्माण केलेलं आहे, म्हणजे परमेश्वराने जेव्हा निर्माण करतो तेव्हा सगळ्यांना एकसारखं करतो, कोणाला दोन जणांचं, कोणाला चार जणांचं असं नाही करतो, सगळ्यांना एकसारखं निर्माण केलेलं आहे, त्या सगळ्यांना समान निर्माण केलेलं आहे। दुसरं, परमेश्वर जेव्हा देतो तेव्हा देताना सर्वांना एकसारखं देतो, प्रश्न आहे कोणी कमी देतो कोणी जास्त देतो, तर परमेश्वरांनी आपल्या सर्वांना एकसारखं सगळं दिलेलं आहे, जे काही दिलंय ते कमी आणि जास्त आम्ही आपल्या हिशोबाने घेतलेलं आहे, त्यांनी सगळ्यांना एकसारखं दिलेलं आहे। तर विश्वचेतना म्हणजे परमात्मा, ती विश्वचेतना प्रत्येक कणाकणामध्ये पसरलेली आहे। जसं मी कॅनडाला गेलो होतो तर कॅनडाला मी त्यांना म्हणतं की जर तुम्ही म्हटलं की सूर्य फक्त कॅनडाचाच आहे, त्याचा अर्थ तुम्ही कॅनडाच्या बाहेर गेलेला नाही आहात, किंवा परमेश्वराचं पूर्ण स्वरूप तुम्हाला माहिती नाही, सूर्याचं पूर्ण स्वरूप तुम्हाला माहिती नाही, सूर्य इतर देशांचाच आहे हे तुम्हाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही कॅनडाच्या बाहेर जाल। त्याचप्रमाणे परमात्मा ही विश्व चेतना आहे, ही विश्व चेतना कोणत्याही धर्माच्या सीमेत बांधली जाऊ शकते नाही, कोणत्याही ज्ञानात बांधली जाऊ शकत नाही, कोणत्याही व्यक्तीमध्ये बांधली जाऊ शकत नाही, ती सर्वत्र आहे। हिला जर तुम्ही संचित भावनेने बांधण्याचा प्रयत्न कराल तर त्याला तुम्ही पूर्ण समजू शकत नाही। म्हणून परमेश्वराची शक्ती प्रत्येक कणाकणामध्ये बसलेली आहे। दुसरं, परमेश्वर आम्हाला दिसू शकत नाही, परमेश्वराला आम्ही पाहू शकत नाही, पण परमेश्वराचा अहसास, परमेश्वराचा सान्निध्य आम्हाला बरोबर जाणवतं। पहा,
परमेश्वर जेव्हा सामर्थ्यमध्ये येतो, कलेक्टिव्हिटीमध्ये येतो, तेव्हा आम्हाला त्याचा अनुभव जाणवतो. परमेश्वर ईश्वराच्या कणाकणात पसरलेला आहे. समजा तुम्ही एका मोठ्या पाण्याच्या धबधब्याच्या ठिकाणी जाऊन बसाल तर तिथे पाण्याचे हजारो कण एकत्र झालेले आहेत आणि त्या एकत्र झालेल्या कणांमुळे तुम्हाला त्याचं सान्निध्य जाणवत आहे. त्या धबधब्याच्या सान्निध्यात गेल्यानंतर तुम्हाला आनंद प्राप्त होतोय. तिथे गेल्यानंतर तुम्ही रिलॅक्स फील करता. याचा अर्थ परमेश्वराच्या जिथेही तुम्ही पास जाता, जिथे जवळ जाता आणि जवळ गेल्यानंतर त्याची आनंदाची अनुभूती तुम्हाला अवश्य जाणवते. थोड्या क्षणाचा विना तुम्ही जेव्हा धबधब्याच्या काठी बसता, थोड्या वेळेचा विना जेव्हा तुम्ही नदीच्या काठी बसता, तेव्हा ते वाहतं पाणी ती पण एक परमेश्वराची कलेक्टिव्हिटी आहे, सामूहिकता आहे. ते जिथे हजारो पण एकत्र रूपमध्ये आलेले आहे तेव्हा ती शक्ती खूप मोठी निर्माण होते आणि ती निर्माण झाल्यानंतर त्या शक्तीचा अनुभूती, शक्तीचा अहसास आम्हाला होतो. त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या मोठ्या पाण्याच्या सान्निध्यात जाल, तिथे काही दगडांचा सामूहिकता आहे, काही दगड एकत्र रूपमध्ये तिथे काही वर्षापासून राहतात, त्या राहण्याच्या सामूहिकतेमुळे तिथे कलेक्टिव्हिटी निर्माण झाली आहे, तिथे सामूहिकता निर्माण झाली आहे आणि त्या सामूहिकतेच्या सान्निध्यात गेल्याबरोबर तुम्हालाही थोड्या वेळ का होईना शांती लाभते, थोड्या वेळ का होईना आनंद प्राप्त होतो. म्हणजे आपण हे समजू शकतो की विश्वचेतना म्हणजे परमात्मा आणि विश्वचेतनेचे जेव्हा पण खूप जास्त सामर्थ्य देतात तेव्हा तुम्हाला देखील अनुभूती जाणवते. हाच प्रकार सद्गुरूच्या बाबतीत आहे. जेव्हा तुम्ही सद्गुरूच्या सान्निध्यात जाता, सान्निध्यात गेल्यानंतर तुम्हाला तीच अनुभूती, तीच अनुभव पुन्हा तिथे प्राप्त होतो जो तुम्हाला एखाद्या धबधब्याच्या ठिकाणी प्राप्त होते, एखाद्या पाण्याच्या ठिकाणी प्राप्त होते, तोच अनुभव तुम्हाला त्या सद्गुरूच्या सान्निध्यात पण प्राप्त होतो. आता सद्गुरूच्या सान्निध्यात का प्राप्त होतो? कारण ते एक शरीर हजारो आत्म्यांशी जुळलेलं असतं आणि हजारो आत्म्यांशी जुळलेल्या कारण हजारो आत्म्यांची सामूहिक शक्ती त्या शरीराबरोबर निर्माण झालेली असते आणि त्या निर्माण झाल्यामुळे एका सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये आल्याबरोबर तुम्हाला इतक्या साऱ्या लोकांची सामूहिकता, इतक्या साऱ्या लोकांची कलेक्टिव्हिटीचा लाभ प्राप्त होतो. त्याच कारणाने त्या शरीरामध्ये चैतन्य निर्माण होतं, त्या शरीरामध्ये व्हायब्रेशन निर्माण होतात आणि त्याची अनुभूती होऊ शकते. अनुभूती, चैतन्य, व्हायब्रेशन या नुसत्या गोष्टी नाही आहेत. आता इतके ॲडव्हान्स कॅमेरे झाले की या कॅमेऱ्यांच्या मदतीने मी हे सगळं सर्वत्र पाहू शकता. लंडनला मागच्या वर्षी जेव्हा मी गेलो होतो तेव्हा काही तिथल्या इंग्लिश स्वागतांनी प्रार्थना केली, मम्मी मला तुमचं ओरा पाहिजे, तुमचं सूक्ष्म शरीर पाहिजे. तर त्यांनी मला एका कॅमेऱ्यासमोर नेलं आणि फोटो काढला तर मी आसपास पूर्ण गोल्डन ओरा आला. सांगायला जातं हे सान्निध्य, हे व्हायब्रेशन, ही कलेक्टिव्हिटी, ही शक्ती, ही सर्व काही कॅमेऱ्याने सुद्धा पाहिली जाऊ शकते. पण त्याच्यासाठी जर तुम्ही तुमची मनाची शक्ती समजी केली तर तुम्ही स्वतः ती अनुभव करू शकता. सांगायचं असतं परमेश्वराच्या बद्दलची आपली धारणा स्पष्ट करा की परमेश्वर प्रत्येक कणाकणामध्ये बसलेला आहे आणि जेव्हा तो सामर्थ्यमध्ये येतो, जेव्हा कलेक्टिव्हिटीमध्ये येतो तेव्हा आम्हाला त्या परमेश्वराचं सान्निध्य जाणवतं, त्याची अनुभूती जाणवते. आता दुसरा विषय म्हणजे धर्म. आता धर्माची पर बोलण्याच्या आधी मी थोडं सर्वात जुन्या धर्माची गोष्ट सांगतो. खूप हजारो वर्षेपूर्वी सगळी पृथ्वी एकाच ठिकाणी एकत्र होती आणि सर्वजण एकच पद्धतीने त्या विश्वचेतनेशी जुळले जात होते, समाहित होत होते. ती पद्धती होती की पंच महाभूतांच्या सान्निध्याने स्वतःची अस्तित्वता पूर्णपणे त्या विश्वचेतनेमध्ये विलीन करून समरस होण्याची पद्धती. नंतर त्या पृथ्वीचे
वेगवेगळे तुकडे झाले आणि ते तुकडे पाण्याबरोबर वाहत वाहत येऊन भारत येऊन त्या हिमालयाला टेकला आणि आपल्या भारताचा सुरुवात झाली. पण त्याच पद्धतीने हिमालयामध्ये आजही काही लोक ध्यान करतात आहेत. त्याच पद्धतीने इंग्लंडमध्ये वेल्समध्ये काही लोक ध्यान करतात आहेत. अमेरिकेत त्याच पद्धतीने काही लोक ध्यान करतात आहेत. न्यूझीलंडमध्ये त्याच पद्धतीने आजही लोक ध्यान करतात आहेत. फक्त पंचमहाभूतांना समरस करून ते विश्व आराधना करतात, विश्व चेतनेशी संबंधित होतात. मी हिमालयात जिथे साधना केली तिथे आसपास एकही मंदिर नव्हतं. म्हणजे जे काही तुम्ही देवाच्या नावावर करताय असं तिथे काहीही नव्हतं. तरी त्या सगळ्या लोकांचं चित्त सगळ्या लोकांचं ध्यान परमेश्वराशी कनेक्टेड होतं. तर त्या धर्माची प्रत्येक धर्माची सुरुवात अशीच झालेली आहे. आणि प्रत्येक जो तो धर्माचा संस्थापक आहे त्या संस्थापकांनी आपले विचार व्यक्त केले, आपले अनुभव व्यक्त केले आणि तो संस्थापक गेल्यानंतर त्याला धर्माचं स्वरूप प्राप्त झालं आहे. आणि ते विचार जे सांगितलं त्याने सांगितलेलं आहे, त्याचे अनुभव सांगितलेले, त्यालाच आपण धर्माचं 500 वर्षानंतर का होईना, 1000 वर्षानंतर का होईना, आणि त्याला धर्माचं स्वरूप दिलेलं आहे. दुसरं त्यांनी काय सांगितलं आहे आणि आपण काय करतोय त्याच्यामध्ये सुद्धा पुष्कळ अंतर होत चाललं आहे. पण त्यावेळा ते उपयुक्त होतं आणि ते आजही आपण त्याला करत आलेलो आहोत. म्हणून सांगायचं तात्पर्य धर्म म्हणजे ज्यांनी जी अनुभूती प्राप्त केली, त्यांनी जो अनुभव प्राप्त केला, त्या अनुभवाला आम्ही धर्माचं स्वरूप दिलेलं आहे आणि आपला आजचा धर्म पुस्तकापर्यंत सीमित झालेला आहे. दुसरं धर्म आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा जन्माबरोबर आपल्याबरोबर धर्म आलेला नाही. आपण ज्या घरात जसं आपल्या आईची जी बहीण आहे ती आपली मावशी होते, आपल्या वडिलांचा जो भाऊ आहे तो आपला काका होतो, तसं आपण ज्या घरामध्ये जन्म घेतो त्या घराचा धर्म आपल्यावर आपोआप येऊन जातो. स्वीकारावाच लागतो, स्वीकार करावा लागतो. आपण हा धर्म घेऊन आलेलो नाही. आता प्रश्न येतो मग आपण कोणता धर्म घेऊन आलेलो आहे? तर आपण मनुष्य धर्म घेऊन आलेलो आहे. जर आपण कुत्र्याची जन्म घेतला असता तर आपला कुत्र्याचा जन्म असता. आपण जर सिंहाची इथे जन्म घेतला असता तर आपला सिंहाचा धर्म असता. त्याचप्रमाणे आपण मनुष्याची इथे जन्म घेतला आहे म्हणून आपला पहिला धर्म मनुष्य धर्म आहे. आणि या मनुष्य धर्माला जागृत करण्यासाठी हे सगळे धर्म बनवलेले आहे. प्रत्येक धर्माचा सार पहा, प्रत्येक धर्माचा उद्देश, प्रत्येक धर्माचं तत्व एकच आहे की तुमच्या आतला मनुष्य धर्म जागृत झाला पाहिजे. आणि तो मनुष्य धर्म जागृत करण्यासाठी ही सारी प्रक्रिया आहे. सगळ्या प्रक्रियेमधनं मनुष्य धर्म जागृत व्हावा ही त्यांची इच्छा आहे. पण मनुष्य धर्म पुस्तकांनी जागृत होऊ शकत नाही. कोणतंही असं पुस्तक नाही आहे त्या पुस्तकाला वाचून तुम्ही त्याला जागृत करू शकत नाही. पण धर्म जिवंत आहे, प्रत्येक निर्जीव आहे. निर्जीव पुस्तके तुम्हाला सुधरू शकत नाही. तसंच कोणताही राष्ट्राचा कानून तुमच्याही जगाचा कानून तुम्हाला सुधरू शकत नाही. तुम्हाला सुधरू शकता तुम्ही स्वतःच. कारण नियम माणसानेच बनवलेले, नियम माणसानेच तोडलेले आणि मनुष्य त्याच्यातनं रस्ता काढतो. त्याच्यामुळे कधीही माणसाने बनवलेला नियम माणसाला सुधरवू शकत नाही. पण तो त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे. ते का माणसाने नियम बनवला आहे त्याला मनुष्य चोरतो. आता मी हीच एक गोष्ट सांगतो. त्या गोष्टीतनं तुम्हाला या गोष्टीचा सत्य येईल. लंडनच्या एका रोडवर 4 घोड्याची गाडी नेणं ती मनाई होती. तिथून 4 घोड्याची गाडी कोणीच घेऊन जाऊ शकत नव्हतं. फक्त इथे जो व्हायक्राय होता त्याला तो सन्मान प्राप्त होता. तिथून 4 घोड्यांची गाडी घेऊन जाऊ शकत होता. एक जमीनदाराने 4 घोड्यांची गाडी त्या रस्त्यावर नेली, नेला आणि तो नियम तोडला. आणि नियम तोडल्यानंतर ट्रॅफिक पोलिसांनी त्या जमीनदाराला पकडलं, त्याची घोडागाडी पण जप्त केली. आणखी त्या जमीनदाराला इंटरव्ह्यू टाकलं. तर जमीनदाराने आपल्या एका वकिलाला फोन केला. वकिलांनी ती घोडागाडी पाहिली, त्या माणसालाही भेटला आणि त्या जमीनदाराला पुन्हा आश्वासन दिलं, उद्या मी तुला कोणता करून घेईन.
होतील प्रत्येकातन रास्ता काढतो. फार बुद्धिमान प्राणी सगळ्यातला काही ना काही वाट तर काढतो. त्याने बरोबर वाट काढली मी सांगितलं तुझ्या मी तुला पोलसात सोडली. दुसऱ्या दिवशी कोर्टामध्ये पेशी झाली आणि पेशी झाल्यानंतर त्याच्यावर आरोपपत्र ठेवलं गेलं की या रोडवरनं चार घोड्यांची गाडी नेण्याचा सन्मान फक्त व्हाईसरायलाच प्राप्त होता आणि या जमीनदारांनी तो नियम तोडला आहे. चार घोड्यांची गाडी घेऊन हा या रस्त्यावरून गेलाय त्याच्यामुळे हा दंडाचा पात्र आहे. आमच्या जमीनदारांच्या वकिलांनी म्हणतात तुमचा नियम बिलकुल बरोबर आहे. या रस्त्यावरनं नियमच आहे असा की चार घोड्यांची गाडी मिळणं मला आहे. पण आमच्या जमीनदारांनी तुमचा नियम तोडलेलाच नाही. त्यांनी घोडा गाडी सकट पूर्ण कोर्टामध्ये पेश केलं आणि त्यांनी मॅजिस्ट्रेटला निवेदन केलं आपण जरा थोडं लक्ष देऊन पहा ना ते चार घोडे कुठे त्यात दोन घोडी आहेत आणि दोन घोडे तर नियम कुठे तोडलाय. तर मग लगेच मॅजिस्ट्रेटने आपलं नियम केला या रोडवरनं घोडे आणि घोड्यांची गाडी नेणं मना आहे. सांगायचं तात्पर्य नियम मनुष्यच बनवतो नियम मनुष्यच तोडतो आणि त्याच्यातला रस्ता सुद्धा मनुष्यच काढतो. तर जोपर्यंत तुम्हाला वाटत नाही की तुम्ही नियम तोडताय तोपर्यंत जगातला कोणताही कानून तुम्हाला सजा देऊ शकत नाही तुम्हाला सुधारू शकत नाही. त्याचप्रमाणे कोणतेही धर्मग्रंथ तुमच्या आपला मनुष्य धर्म जागृत करू शकत नाही. सगळे धर्मग्रंथ मनुष्य धर्म जागृत करण्यासाठी केलेले आहेत पण ते तुम्हाला जागृत करू शकत नाही. पण त्याची प्रक्रिया खूप मोठी. प्रत्येक धर्मात सांगितलेलं आहे हे करा आणि हे सोडून द्या हे करा आणि सोडून द्या. म्हणजे चांगलं करा आणि वाईट सोडून द्या 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 असं करता करता हळूहळू तुमच्या मनुष्य धर्मापर्यंत पोहोचण्याची पद्धती आहे. पण ती पद्धती इतकी लांब आहे की त्या मनुष्य धर्मापर्यंत पोचता पोचता मनुष्यच राहत नाही. म्हणजे त्याचं जीवन समाप्त होऊन जातं आणि जीवन समाप्त झाल्यानंतर पुस्तकच संपलं. तर ही प्रक्रिया चेतन गुरुतत्वात अपोजिट आहे विरुद्ध आहे. त्याच्यामध्ये तुमच्या आतला आत्मज्ञानाचा दिवा जळवला जातो आणि त्याच्या प्रकाशामध्ये काय चांगलं आहे काय वाईट आहे त्याचं ज्ञान तुम्हाला स्वतःलाच होतं आणि ते झाल्यानंतर तुमचा सगळं धर्म तुम्हाला तुमचा धर्मही कळतो तुम्हाला दुसऱ्यांचाही धर्म कळतो सगळ्या धर्माचं सार तुम्हाला कळायला असतं पण तुमच्या आतला मनुष्य धर्म जागृत झालेला असतो. आणि हा मनुष्य धर्म जागृत करण्यासाठी या सगळ्या धर्मांच्या पुस्तकांमध्ये एक लिहिलेलं आहे की हे करा आणि हे नका करू. पण ते पुस्तकातले धर्माचे उद्देश तुमच्या आपला धर्म जागृत करू शकत नाही. तो जागृत करण्यासाठी एक असा सद्गुरू तुमच्या जीवनात आला पाहिजे त्याच्या सानिध्यामध्ये तुम्ही ते धर्म जागृत होऊ शकतो. चांगल्या एकदा मनुष्य धर्म जागृत झाल्यानंतर त्याचा परिणाम असतो की तुमच्यामध्ये प्रेम निर्माण होतं. जसं पाण्याचा गुणधर्म आहे वाहणं आगीचा गुणधर्म आहे जळणं त्याचप्रमाणे मनुष्याचा गुणधर्म आहे प्रेम करणं. आपोआप तुमच्यामधनं प्रेम निर्माण होतं. प्रेम निर्माण होतं म्हणजे तुम्ही प्रेमाने बोलायला लागता असं नाही. प्रेम निर्माण होतं म्हणजे तुमच्यामधनं प्रेमाची शक्ती निर्माण होते. समोर ज्याला एक चांगला आनंद अनुभव करू शकतो एक चांगली स्थिती अनुभव करू शकतो ते आपोआप कठीण घडतं. फक्त तुम्हाला त्यासाठी तुमच्या आतला मनुष्य धर्म जागृत करण्याची आवश्यकता आहे. सांगायला जातं परमात्मा म्हणजे एक विश्वचेतना धर्म म्हणजे मनुष्य धर्म आणि तिसरं या विश्वचेतनेचं माध्यम म्हणजे गुरुतत्व. हे गुरुतत्व आता आपण त्या तिसऱ्या विषयावर येऊ. तिसरा विषय गुरुतत्व की गुरुतत्व म्हणजे काय. गुरुतत्व म्हणजे ती विश्वचेतना जी एका शरीरातनं प्रवाहित होत असते. एक शरीर ज्याचं माध्यम झालेलं असतं पण आमचं चित्त त्या शरीरावर नसता त्या चेतनेवर असायला हवं. समजा एक पाईप आहे त्या पाईपमधनं पाणी प्रवाहित होत आहे
आमचं लक्ष त्या पाण्यावर असलं पाहिजे, त्या पाईपवर नाही. कारण पाईप जर ढोकळलाच आहे त्याला जंग लागू शकतो, जर तो कागदाचा आहे तो फाटू शकतो, रबराचा आहे तुटू शकतो, प्लास्टिकचा आहे तर तो पण तुटू शकतो. सांगायला जे वस्तूचा पाईप बनलेला आहे त्या पाईपचे दोष त्याच्यामध्ये असू शकतात. म्हणून आमचं चित्त त्या पाईपवर नसलं पाहिजे, आमचं चित्त त्या वाहणाऱ्या पाण्यामध्ये असलं पाहिजे. जर पाण्यावर आमचं चित्त असलं तरच आम्हाला ती अनुभूती प्राप्त होऊ शकते, तो अनुभव प्राप्त होऊ शकतो. म्हणून सद्गुरु एक असं माध्यम आहे ज्या माध्यमातून आम्हाला विश्व चेतना प्राप्त होऊ शकते आणि प्राप्त झाल्यानंतर त्याची अनुभूती होऊ शकते. पण ती अनुभूती होण्यासाठी आमची पात्रता होणं आवश्यक आहे, आम्हाला त्या सानिध्याचं ओळखणं आवश्यक आहे. किती सद्गुरू आले आणि किती चाली गेले, प्रत्येक वेळा जर आम्हाला पाणी प्यायचं असेल तर आम्हाला आमच्या घाटावरच पाणी प्यावं लागेल. जे पाणी घाटावरनं वाहून गेलं आहे त्या वाहिलेल्या पाण्याकडे पाहून आपली कान भागू शकत नाही. म्हणून आम्हाला आवश्यक आहे की जे घाटावरचं पाणी आहे त्या घाटावरचंच पाणी आम्हाला प्यावं लागेल. त्याचप्रमाणे आपल्या जीवनामध्ये आपण सद्गुरूचा ओळखू शकला, सद्गुरूपर्यंत पोहोचू शकला आणि सद्गुरूपासून घेऊ शकला तरच आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आपण प्राप्त करू शकतो. म्हणून आम्ही सांगू शकतो की सद्गुरू ते एक माध्यम आहे, ज्या माध्यमातून ती विश्व चेतना पाहत असते. कारण तो सद्गुरू हजारो लोकांशी जुळलेला असतो, हजारो आत्म्यांशी त्याचं सानिध्य असतं. त्या सानिध्यामध्ये आम्हाला बरं वाटतं. दुसरं त्या सद्गुरूचा आदर करून, त्या सद्गुरूचा रिस्पेक्ट करून आपण त्याच्यावर काहीच उपकार करत नसतो. उलट उपकार करून आपण आपली गुणग्रहता जास्त वाढवतो, त्याच्यामुळे आपण त्याच्यापासून जास्तीत जास्त घेऊ शकतो. जसे 100 पावाचा बल्ब आहे, त्याला जर तुम्ही स्वच्छ केलं तर तुमच्या अंगी तो 100चा राहील येईल. जर तुम्ही त्याला स्वच्छ नाही ठेवलं तर तो 40चा राहील येईल. तो बल्ब तर 100चा आहे पण तुमच्या घरी किती जर येतो ते तुमच्या स्वच्छ करण्यावर आहे. त्याचप्रमाणे तुम्ही गुरुच्या प्रती किती श्रद्धा ठेवता त्या श्रद्धा ठेवण्यावरच तुमचं रिसिव्हिंग डिपेंड आहे. तुम्ही किती ग्रहण करू शकता ते डिपेंड आहे, ते आवश्यक आहे. दुसरं ध्यान म्हणजे सद्गुरूच्या सानिध्यात राहणं, शरीराने नाही चित्ताने. चित्ताने तुम्ही त्याच्या सानिध्यात राहायचं, त्याची ध्यान त्याची माध्यम आहे, ध्यान त्याची पद्धती आहे. त्या पद्धतीने तुम्ही त्याच्या सानिध्यात राहू शकता आणि त्याच्या सानिध्यात राहिल्यामुळे तो जितक्या लोकांच्या सानिध्यात आहे त्याची सामूहिकता त्याची कलेक्टिव्हिटी तुम्हाला अनायासच प्राप्त होते. फक्त गुरु फक्त एक रिकामा पाईप आहे, तो पाईप कोणालाही काही घेऊ शकत नाही, कोणाही कडनं काही घेऊ शकत नाही. कारण त्याच्यामध्ये एकदम निखार असते, एकदम खाली आहे. जसं एक चांगला पाईप तोच पाईप म्हणाला जातो ज्याच्यामध्ये काहीच खाली नसतं, ज्याच्यामध्ये काहीच नसतं, पूर्ण रिकामा असतो, पूर्ण खाली असतो. त्याचप्रमाणे सद्गुरू असतं, सद्गुरूला तुम्ही माध्यम बनवून प्राप्त करू शकता पण सद्गुरूकडनं मागू शकत नाही. कारण तो तुम्हाला काही घेऊ शकत नाही आणि ना तुमच्याकडनं काही घेऊ शकतो. सांगायचं तर नुसतं माध्यम आहे, सगळी जे काही घेता ते तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे घेता. तुम्ही घेताना तुम्ही तुमचाच विचार केला पाहिजे तुम्ही त्या माध्यमाचा काय उपयोग करताय. पुष्कळ लोक सांगतात हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. सांगायचं तर ध्यान किंवा सद्गुरू हे माध्यम आहे, त्या माध्यमातून तुम्ही स्वतःला रिकामे करण्याचा प्रयत्न करा, तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करू नका. ते मिळवण्यासाठी नाहीच आहे. ध्यान स्वतःला शुद्ध करण्यासाठी आहे, ध्यान स्वतःला पवित्र करण्यासाठी आहे. आणि जसे जसे तुम्ही शुद्ध होत जाल, जसे जसे तुम्ही पवित्र होत जाल, तर विश्व चेतना आणि तुम्ही एकरूप होऊन जाल. नंतर तुमच्या बाहेरही विश्व चेतना आहे, तुमच्या आतमध्येही विश्व चेतना आहे. तुम्ही त्याच्यात पूर्ण रूपाने समाधान झाल्यानंतर आयुष्यात तुम्हाला कोणतीच कमी कधी पडणार नाही आणि एक अशा स्थितीपर्यंत होतात ज्या स्थितीची तुम्ही कधी कल्पनाही करू शकत नाही. सांगण्याचा तात्पर्य ध्यान मेडिटेशन काही मिळवण्यासाठी नाही आहे. तुम्ही सगळंच आयुष्यात प्रत्येक गोष्ट काहीतरी मिळण्यासाठी करता, तर ध्यान फक्त न मिळवण्यासाठी करा, स्वतःला क्लिअर करण्यासाठी करा, स्वतःचे दोष दूर करण्यासाठी करा, स्वतः एक प्रयत्न करून स्वतः एक निखाल स्वच्छ पवित्र होण्यासाठी करा. तर ध्यान ही पद्धती आहे, ज्या पद्धतीने तुम्ही हे सगळे दोष दूर करू शकता.
एक जिवंत शरीर देव असू शकत नाही। कधी तुम्हाला सांगितलं विश्वचेतना प्रत्येक कणाकणामध्ये पसरलेली आहे, प्रत्येक कणामध्ये विश्वचेतना आहे, पण ती कोणत्याही शरीरात असू शकत नाही। शरीर तिचं माध्यम असू शकतं, पण शरीर विश्वचेतना असू शकत नाही। म्हणजे तुम्ही तुमच्या गुरुला देव म्हणू शकता, देव मानू शकता, पण तो देव नाही, कारण तुमचं माध्यम आहे। तुम्हाला सांगितलं की तुमचं चित्त त्या पाण्यावर असलं पाहिजे, त्या पाईपवर नाही। जे जो नाशवान आहे, जे शरीर नाशवान आहे, ते शरीर कधीही देव असू शकत नाही। देव म्हणजे परमात्मा, परमात्मा म्हणजे विश्वचेतना, आणि ती विश्वचेतना प्रत्येक कणात आहे आणि पण शाश्वत आहे। शरीर नाशवान आहे, आज असतं उद्या नसतं, आज राहील उद्या नाही राहणार, तर तुमचं चित्त त्या शरीरावर नाही, तुमचं चित्त ते शक्तीवर असलं पाहिजे। तर गुरुतत्व ते तत्व आहे जे त्या विश्वचेतना त्या शरीराच्या माध्यमातून जी विश्वचेतना प्रगट होते, त्या प्रगतीकरणाला आम्ही गुरुतत्व म्हणू शकतो। आणि त्या गुरुतत्वाच्या सानिध्यात गुरुतत्वाच्या बरोबर गेल्याबरोबर आम्हाला एक आनंदाची प्राप्ती होते, आम्हाला गेल्यानंतर आत्मिक शांती लाभते, ही त्याची ओळख आहे। त्याच्या नुसतं स्मरणामुळे, त्याला नुसतं आठवण्यामुळे आम्हाला ती स्थिती प्राप्त होते। त्याचं कारण काय? त्याचं कारण हे की तो सदैव त्या सामूहिकतेशी जुडलेला असतो। जुडलेल्यामुळे जसंही आम्ही त्याचं स्मरण करतो, जसंही आम्ही त्याच्या सांगितलं जातो, बरोबर ती आत्मशांती, बरोबर तो आत्मभाव आमच्यामध्ये निर्माण होतो आणि आमच्यामध्ये हळूहळू एक एक चेंज यायला लागतो, हळूहळू एक एक बदलाव यायला लागतो। तसं आंब्याचं बी पेरल्यानंतर फक्त पाणी घालण्याची आणि खत टाकण्याची आवश्यकता असते। आवश्यकता निधी पूर्ण केल्यानंतर आंब्याच्या बी म्हणणं आंब्याचाच वृक्ष निर्माण होईल, त्याच्यातनं कधी बाबळीचे काटे निर्माण होणार नाही। त्याचप्रमाणे एक चांगलं बी आपल्याला प्राप्त झाल्यानंतर, आपण साधनं केल्यानंतर आपोआप त्याच्यातनं सगळं फळ चांगलं ते वैद्य काही राहणारच नाही। फक्त त्याच्यासाठी सतत पाणी येण्याची आवश्यकता आहे आणि पाणी दिल्यानंतर त्याचा आंब्याचा वृक्षच निर्माण होईल, पण त्या वृक्ष निर्माण होतरी तुम्हाला सतत साधनेची आवश्यकता आहे। म्हणून आता त्या विषयावर बोलूच नका की काय उपयुक्त आहे, काय उपयुक्त नाही आहे, काय खाल्लं पाहिजे, काय खाल्लं नाही पाहिजे, काय प्यायलं पाहिजे, काय प्यायलं नाही पाहिजे, हे सगळं करून द्या। फक्त तुम्ही लक्ष द्या की तुम्ही ध्यान करा, आणि ध्यान केल्यानंतर जे तुमच्या जीवनात चांगलं आहे ते राहील, आणि जे जीवनात चांगलं नाही ते सुटून जाईल। दुसरं जसं जसं ध्यान करता तशी तशी तुमची स्वतःची स्थिती दिवसेंदिवस वाढत जाईल, आणि वाढल्यानंतर तुम्हालाच तुमचं कळेल। ध्यान करताना खूप अधिक वेळ त्याची भूमिका बनवण्यासाठी करण्याची आवश्यकता नाही। तुमचं पटकन ध्यान लागलं पाहिजे, जर असं ध्यान लागलं तर तुम्ही समजा तुमची ध्यानाच्या स्थितीमध्ये सुधार होऊन राहिला आहे, आणि सुधार झाल्यानंतर हळूहळू त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव तुम्हाला आसपास सगळीकडे दिसेल। तुम्ही ज्या ऑफिसमध्ये जाल, ज्या मित्रांमध्ये जाल, ज्या लोकांमध्ये जाल, बरोबर तुमचा प्रभाव, बोलण्याचा प्रभाव, तुमच्या वागण्याचा प्रभाव, प्रत्येक तुमच्या कृतीतनं ते व्हायब्रेशन, त्याचं चैतन्य वाहत राहील आणि त्याचा अनुभव तुम्हाला प्रत्येक ठिकाणी येईल। तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्याची अनुभूती होऊ शकते। एक आव्हा मंडळ, एक कोरा होऊ तुमचाही सुधारला होऊ शकतो, आणि तो सुधारल्यानंतर त्या आव्हा मंडळाचा, त्या कोऱ्याचा प्रभाव दुसऱ्यांवरही करू शकतो, दुसऱ्यांनाही समजू शकतो, पण तो अनुभव केला पाहिजे। तुम्ही न बोलता त्यांच्यावर तो प्रभाव पडला पाहिजे, तेव्हा ते सर्व काही शक्य आहे। पहिली गोष्ट भाषेची, मी निर्णया ठिकाणी जातो, निर्णया रिसेंटमध्ये जातो, पण भाषा त्याच्यामध्ये कधीही माध्यम येत नाही। त्या लोकांना चैतन्याची भाषा माहिती आहे, त्या लोकांना व्हायब्रेशनची भाषा माहिती आहे, आणि ती व्हायब्रेशनची भाषा कळल्यानंतर तीच खरी हृदयाची भाषा आहे। म्हणून हृदयापासून हृदयापर्यंत ती पोचते, आणि ती पोचल्यानंतर जगमान्य होते। प्रेमाची भाषा जगमान्य आहे, प्रेमाची भाषा पूर्ण विश्वात विश्वात पसरण्याची आहे, आणि पसरल्यानंतर ती अनुभवी होते। आत्ता मी जर्मनीला गेलो, त्या जर्मनीला या तीन गोष्टी खूप चांगल्या जाणवल्या। पहिला म्हणजे परमेश्वर म्हणजे विश्वचेतना, विश्वव्यापी शक्ती। दुसरं धर्म म्हणजे मनुष्य धर्म, हे दोन्ही कन्सेप्ट क्लिअर होते। आणि गुरु म्हणजे त्या विश्वचेतनेचं जिवंत माध्यम म्हणजे सद्गुरु, हे तीन कन्सेप्ट इतके स्पष्ट होते, इतके क्लिअर होते की त्यांना मेडिटेशन शिकवायला, त्यांना ध्यान शिकवायला एकदम सोयीस्कर पडलं। म्हणून मला असं वाटतं की पहिले आपले या धारणा, आपले हे सगळे विचार पहिले स्पष्ट झाले पाहिजे। स्पष्ट झाल्यानंतर बाकीचं आपल्याला सगळं सोयीस्कर होतं, पण याच्यातनं बाहेर पडायला
इतरत्र व्हायला फार कठीण आहे. हे सगळं जर झालं तर सर्व शक्य आहे. काही लोक मला जन्मामध्ये भेटायला आली, ती म्हणाली की आम्हाला विश्व कल्याण करण्याची इच्छा आहे, आम्हाला विश्व शांती करायची इच्छा आहे. तुम्ही त्यांना विचारलं तुमची अशी आहे का तुम्ही विश्व शांती करू शकता किंवा विश्व कल्याण करू शकता, तर ते म्हणाले नाही, पण आमची इच्छा आहे की हे विश्व शांती करावी, विश्व कल्याणासाठी तुम्ही प्रयत्न करावे. तुम्ही त्यांना त्यांच्या शरीरातले रोग, त्यांच्या शरीरातले दोष दाखवले आणि दाखवल्यानंतर त्यांना म्हटलं तुमची स्वतःची इतकी खराब स्थिती आहे, अशा खराब स्थितीमध्ये जर तुम्ही विश्व चेतनेची किंवा विश्व कल्याणाची विश्व शांतीची जर प्रयत्न कराल तर काय होईल. पण त्यावेळा मी जास्त युद्ध चाललं होतं, त्या लोकांचं पुस्तक होतं, त्या युद्धावर होतं. तुम्ही त्यांना म्हणतात त्याच्यामध्ये चित्त घालून तुम्ही त्याचं काहीच बरं करू शकत नाही, तुम्ही तुम्हाला स्वतःला घडवू शकता. तर म्हणून तुम्ही या सगळ्या समस्येतनं चित्त काढा, तर तुम्हाला विश्व कल्याण करायचं आहे, विश्व शांती करायची आहे, तर या सगळ्या विषयांना तुम्ही चित्त काढा आणि पहिले तुम्ही स्वतःला सुधारा. तर समजा तुम्हाला एक 5 किलोचं भांडं उचलायचं आहे, तर ते 5 किलोचं भांडं उचलण्याच्या आधी तुमच्या मनगटात ताकद पाहिजे की तुम्ही ते 5 किलोचं भांडं उचलू शकाल. आणि जर शक्ती नसेल आणि उचलायचा प्रयत्न केला तर काय होईल, आपलं मनगट तुटेल. त्याचप्रमाणे जर तुमची स्वतःची स्थिती खराब आहे आणि तुम्ही जर विश्व कल्याण आणि विश्व शांतीच्या गोष्टी कराल तर ती विश्व शांतीचा नाही कराल, तुम्ही जरूर अशा म्हणून जाल. तुम्ही त्यांना सांगितलं प्रत्येक जण या पद्धतीने विश्व शांती कधीही करू शकत नाही. तुम्ही विश्व शांतीचे विचार सोडा, विश्व कल्याणाचे विचार करा. तुम्ही सर्व विचार करा, सर्वप्रथम तुम्ही स्वतःचा विचार करा. जसं पिंडे ब्रह्मांडे, ब्रह्मांडे पिंडे, त्याप्रमाणे जर तुम्हाला ब्रह्मांडात ते सुधार करायचं आहे, तुम्हाला जर विश्वात ते सुधार करायचं आहे, तर त्याची सुरुवात तुम्ही पहिले स्वतःपासून करा. तुम्ही स्वतः वीक आहात, स्वतः कमजोर आहात, स्वतःमध्ये खूप दोष आहे, आणि अशा स्थितीमध्ये तुम्ही जर दुसऱ्याला सुधारायचा प्रयत्न कराल तर तुम्ही दुसऱ्याला तर सुधारू शकत नाही, स्वतः जरूर सुधारून जाल. म्हणून आधी या सगळ्या गोष्टी सोडून द्या, आधी स्वतःची स्थिती चांगली करा, स्वतः स्वस्थ बना, स्वतः समाधानी बना, स्वतः परिपक्व बना, आणि ते झाल्यानंतर आपोआप तुमच्या आसपास एक छोटंसं सुंदरचं 10 फुटचं का होईना ते सुंदरचं विश्व निर्माण होईल, शांतवचं विश्व निर्माण होईल, आणि हे विश्व घेऊन तुम्ही इथे इथे जाल. इथे शांती, इथे सुख, इथे समृद्धी तुम्हाला बरोबर लाभेल. आणि या शांतप्रिय विश्वात तुम्ही स्वतः राहा, आणि या शांतप्रिय विश्वामध्ये जो कोणी येईल तो प्रसन्नता अनुभव करेल, तो शांती अनुभव करेल, असं प्रत्येकाने स्वतःचं एक सुंदरचं विश्व निर्माण करावं. आणि असं जर प्रत्येकानेच केलं तर खरोखर विश्वाचं कल्याण होऊ शकतं, विश्वाची शांती होऊ शकते. पण या सर्वांची सुरुवात आम्हाला सर्वप्रथम आपल्या स्वतःपासून केली पाहिजे. तर स्वतःपासून केली तरच ते सर्व संभव आहे, अन्यथा नाही. दुसरं, आपल्या इथे गुरु साक्षात परब्रह्म म्हटलेलं आहे. त्या म्हणायचा उद्देशही हाच आहे की वास्तवमध्ये गुरु एक साक्षात पूर्ण विश्व चेतनाचं स्वरूप आहे. गुरु साक्षात त्या विश्व चेतनाच्या एक माध्यम आहे. त्या माध्यमांच्या सानिध्यात त्या माध्यमाच्या बरोबर माध्यमाच्या स्मरणाने सुद्धा आम्ही त्या विश्व चेतनेशी जुळू शकतो. फक्त प्रश्न हा आहे की ज्या न आज आम्ही देव मानतो ते एकेकाळी फक्त गुरु होते, सद्गुरु होते, आणि त्यांना आज आम्ही देव म्हणून त्यांच्या आणि आपल्यामधलं अंतर निर्माण केलं आहे. जेव्हा ते गुरु होते तेव्हा आमचं आणि त्यांचं नातं, आमचं आणि त्यांचा संबंध, आमचं आणि त्यांचं अंतर ते एकत्र होतं, दोघांचं तोंड एकमेकाकडे होतं. पण त्याच गुरूंना आम्ही देव बनवल्यानंतर त्या त्रेसष्ट नातं षष्टीस्त नातं झालेलं आहे. म्हणजे पूर्ण आम्ही त्यांना देव बनवल्यानंतर त्यांच्यातलं खूप मोठं तफावत, खूप मोठं अंतर आम्हीच निर्माण केलेलं आहे. त्यांनी स्वतः कधी स्वतःला देव म्हणलेलं नाही, पण आम्ही त्यांना देव म्हणलेलं आहे. आणि देव बनवल्यानंतर ते अंतर निर्माण केलेलं आहे, आणि त्या अंतरांमुळे ते जिथे आहे तिथेच आहे. आम्ही मात्र त्यांच्यापासून दूर झालेलो आहे,
त्यांच्या जीवनात कसं आहे, त्यांच्या जीवनात सुद्धा त्यांना कोणी ओळखलेलं नव्हतं, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कोणी विडा फकीर म्हटलं, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना कोणी विडा ठाकूर म्हटलं, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ओळखणारे फार क्वचित माणसं होती, फार कमी माणसं होती. उलट त्यांचं जीवन संपल्यानंतर सुद्धा त्यांची अंत्यविधी कोणत्या पद्धतीने करावी त्याच्यावर सुद्धा विवाद होते. हे सांगायला लागतं जीवन समोरचं काय मेल्यानंतर सुद्धा त्यांना ओळखू शकले नाही. आवश्यक आहे की त्यांच्या जीवनसमोरी त्यांना ओळखणारे लोक किती होते. आणि असं तुमच्या आयुष्यात एखादा सद्गुरू आला, त्याचं जिवंत सानिध्य तुम्हाला लावलं, तर तुम्ही खूप भाग्यवान लोक आहात. कारण असं फार क्वचित लोकांना लाभतं आणि त्यातल्या फार क्वचित लोक त्याला ओळखू शकतात. कारण ते सानिध्य ही ओळख संपण्यासाठी त्याच्या दृष्टीची आवश्यकता आहे. ती दृष्टी शरीराची असू शकत नाही, ती दृष्टी आत्म्याची आहे. आणि ती आत्मदृष्टी एकदा मजबूत झाल्यानंतर, ती आत्मदृष्टी एकदा स्ट्रॉंग झाल्यानंतर तुम्ही ओळखू शकता, तुम्ही त्यासमोर जाऊ शकता, त्याला समजू शकता. पण त्याच्यासाठी एका अनुभूतीची आवश्यकता आहे, एका चैतन्याची आवश्यकता आहे, एका व्हायब्रेशनची आवश्यकता आहे. आणि ते जोपर्यंत तुम्ही मिळवत नाही तोपर्यंत ओळखणं कठीण आहे. तरी पण सामान्यपणे ज्यांच्या सानिध्यात गेल्यानंतर, ज्यांच्या संपर्कात गेल्यानंतर, ज्यांचं नुसतं स्मरण केल्यानंतर आम्हाला एक आत्मिक शांती प्राप्त होते, एक आत्मिक अनुभूती प्राप्त होते. अशा एखादा जरी सद्गुरू आपल्या जीवनात आला तर आपलं धन्य आहे. दुसरं, सद्गुरू चांगला बोलू शकत नाही, सद्गुरू सत्य सांगण्यासाठी बांधलेला असतो, सद्गुरू एका आरशाप्रमाणे असतो. ज्याप्रमाणे आरशासमोर गेल्यानंतर तुमचं खरं स्वरूप, खरी स्थिती तुम्हाला जाणवते. तुमचा चेहरा जर काळा आहे तर आरशासमोर गेल्यानंतर तो काळाच दिसतो, जर तुमचा चेहरा पिवळा आहे तर आरशासमोर गेल्यानंतर पिवळाच दिसतो, आणि आरशासमोर गेल्यानंतर तुमचा चेहरा निळा आहे निळा दिसतो. आरसा भेदभाव करत नाही, तुमच्या सत्य स्वरूपाचं दर्शन तुम्हाला त्या आरशासमोर घडतं. म्हणून सद्गुरू एक आरसा आहे, या आरशात गेल्यानंतर तुम्हाला तुमचं प्रतिबिंब दिसतं. म्हणून त्याच्या सानिध्यात गेल्यानंतर, त्याच्या समोर गेल्यानंतर जी अनुभूती प्राप्त होते, जो अनुभव प्राप्त होतो, तो तुमचं आत्मदर्शन तुम्हाला घडतं. पहिल्यांदा सर्वप्रथम तुम्ही तुम्हाला तुमची मोजमाप करता, तुम्हाला तुमचे दोष दिसतात. जगात तुम्हाला न बोलता तुमचे दोष दिसतील हे फक्त गुरुतत्वाच्या सानिध्याचा संभव आहे. त्याच्या सानिध्यात गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला तुमचे दोष दिसतील. कारण सगळं जग तुमचा अहंकाराला वाढवण्यासाठी प्रयत्न करत असतो, तुमचा अहंकार वाढवून तुमच्यापासून काम करण्याचा प्रयत्न करत असतो. पण गुरुतत्वच एक असं माध्यम आहे, जे माध्यम तुमचा अहंकाराचा प्रेशर दूर करतं आणि प्रत्येक व्यक्तीचा अहंकार तिथे गेल्यानंतर तुटतो. कारण गुरुतत्व
जसं पोळ्या भाजतात तसं तुम्हाला भाजत असत, ना तुम्हाला कच्च राहू देत ना तुम्हाला जळू देत, पण हे भाजत असत. म्हणजे त्याच्या सानिध्यात तुम्हाला चटके बसत असतात, चटके देऊन ते तुम्हाला तयार करतात. म्हणून जिवंत गुरुचं सानिध्य लाभणं भाग्याची गोष्ट आहे, पण त्याच्यासमोर टिकणं त्याहून मोठी गोष्ट आहे. कारण टिकणं खूप कठीण आहे आणि टिकल्यानंतर मग जे काही पुढे प्रगती होते, जे काही प्रोग्रेस होते, ती प्रोग्रेस तुमच्या कल्पनेच्या बाहेर असते. आयुष्यात मी माझ्या गुरूंना माझं सर्वस्व अर्पण केलं आणि सर्वस्व अर्पण केल्यानंतर मग जे काही प्राप्त झालं ते फक्त गुरुकृपा होती. म्हणून या ध्यान मार्गाचं नाव ठेवलं समर्पण. समर्पण म्हणजे सर्व काही अर्पण करून टाकणं. अर्पण म्हणजे इथं काही फुलं आहेत, त्या फुलांपैकी काही थोडी फुलं तुम्ही अर्पण केली पण बाकी आहेत. म्हणजे तुमच्याजवळ काहीतरी आहे तुमचं, पण समर्पण म्हणजे तुम्ही तुमचं सर्वस्व अर्पण केलं. काही साधन आपल्या दोषांबद्दल विचार करत असतात की माझ्यामध्ये हे दोष आहेत, पण ते दोष याच्यासाठी आहे.